आपण महत्त्वाचं परिपत्रक पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 5 एप्रिल 2022 महत्त्वाचं परिपत्रक. परीक्षा प्राधान्य प्रती माननीय महासंचालक माहिती जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय तळमजला मुंबई. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल तांबुळीसर क्लासेस या यूट्यूब चॅनलला खालचा लाल बटन आणि सबस्क्राईब करा. टचला घंटेला प्रेस करा. सगळ्यात अगोदर नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील. विषय आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS 2021-22 येत्या 8वीसाठी परीक्षा दिनांक 19 जून 2022 प्रसिद्धी निवेदनाबाबत. महोदय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 1 यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना NMMS 2021-22 चे आयोजन येत्या 8वीमधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी करण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रसिद्धीपत्राची प्रत सोबत जोडली आहे. महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे आकाशवाणी दूरदर्शन तसेच लोकराज्य मासिकांमधून या परीक्षेचे प्रसिद्धी निवेदनास विनामूल्य प्रसिद्धी देण्यात यावी अशी विनंती आहे. शैलेश दराडे आयुक्त परीक्षा परिषद पुणे. नंतर आता प्रसिद्धीपत्राची डिटेल प्रत आपण समोर बघत आहोत. प्रसिद्धी निवेदन. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS 2021-22 सन 2007-08 पासून येत्या 8वी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. येत्या 8वीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न 150,000 कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल. अर्ज करण्याची पद्धत दिनांक 6/4/2022 पासून ऑनलाइन आवेदनपत्र परिषदेच्या HTT प्रमाण www.msc.pune.in व HTT प्रमाण NMS.SMESC.IN या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील. पात्रता. महाराष्ट्रातील राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील येत्या 8वीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थिनीस या परीक्षेस बसता येते. पालकांचे आई वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 150,000 कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांना इतरांनी तहसीलदारांचा तलाठ्यांचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा. सहजाचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा. विद्यार्थिनी येत्या 7वीमध्ये किमान 55% गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा. SC/ST विद्यार्थी किमान 50% गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा. विद्यार्थी NMS परीक्षेसाठी अपात्र आहेत. विनोदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवान नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वसतिगृहात सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिकी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी. विद्यार्थ्याची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणाच्या आधारे राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयासाठीच्या आरक्षणावर विद्यार्थ्याची निवड करण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक. महाराष्ट्रातील विविध केंद्रावर शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा शिक्षण निरीक्षक ब्रह्म मुंबई यांच्यामार्फत 19 जून 2022 रोजी महाराष्ट्राची परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. विषयाचे नाव, एकूण गुण, एकूण प्रश्न, कालावधी, वेळ, पात्रता गुण, बौद्धिक क्षमता चाचणी, एकूण गुण 90, एकूण प्रश्न 90, 1.5 तासाचा, अपंगासाठी 30 मिनिटाची आता वेळ, 10:30 ते 12 वाजेपर्यंत पेपर आहे. दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणी 90 गुणाचा, 90 प्रश्न राहतील, 1.5 तासाचा, अपंगासाठी 30 मिनिटे ज्यादा, 1:30 ते 3 वाजेपर्यंत पेपर राहील. पात्रता गुण 31% आहे. सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांना पात्रता गुण 40% मिळणे आवश्यक आहे. SC/ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32% मिळणे आवश्यक आहे. परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील.
बौद्धिक क्षमता चाचणी एमएटी ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये अकार्य कारणभाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पना आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. शालेय क्षमता चाचणी एसएटीची ही सामान्यतः इयत्ता 7 व 8 च्या अभ्यासक्रमा आधारित असेल. त्यामध्ये 1 सामान्य विज्ञान 1:35, 2 समाजशास्त्र 1:35, गणित 1:20 असे 3 विषय असतील. या 3 विषयांचे 90 प्रश्न सोडवायचे असतात. उपविषयावर गुणाची विभागणी खालीलप्रमाणे असेल. सामान्य विज्ञान 35 गुण, भौतिकशास्त्र 11 गुण, रसायनशास्त्र 11 गुण, जीवशास्त्र 13 गुण, समाजशास्त्र 35 गुण, इतिहास 15 गुण, नागरिकशास्त्र 5 गुण आणि भूगोल 15 गुण, गणित 20 गुण. माध्यम प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या 8 माध्यमातून उपलब्ध असतील. सर्व माध्यमांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे. त्या यापैकी कोणतीही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्यायीसाठी 4 वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ काळे, निळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली अपुरी अंशतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेले उत्तर चुकीच्या पद्धतीने नोंदवलेले उत्तर व्हाईटनर खडाकोड करून नोंदवलेले किंवा गिरवलेले उत्तर यांना गुण दिले जाणार नाहीत. आरक्षण व शिष्यवृत्ती मुख्य अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तीची संख्या 1,00,000 इतकी आहे. महाराष्ट्रातील 11,682 इतका कोठा निश्चित करून दिलेला आहे. कोठ्यानुसार या राज्याच्या सर्वनिहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय सर्वांगनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी, अपंगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्ह्यासाठी कोटा व विद्यार्थ्यांचे जात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येतील. परीक्षेसाठी खालील प्रमाणे शुल्क आकारण्यात येते. ऑनलाईन नियमित आवेदन शुल्क भरण्याची तारीख आहे 6 एप्रिल 2022 ते 26 एप्रिल 2022 पर्यंत आहे. शुल्क रुपये 100 रुपये आणि शाळा संलग्नता फी 200 रुपये प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी आहे. ऑनलाईन विलंब आवेदन पत्र भरण्याची तारीख 27 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 पर्यंत. शुल्क आहे 200 रुपये. ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्र शाळा संस्था जबाबदार असेल तर 2 मे 2022 ते 6 मे 2022 पर्यंत त्याची तारीख आहे. शुल्क मात्र 300 रुपये ते 400 रुपये भरणा करावा लागणार आहे आणि संस्थेची फी 200 रुपये आहे. निकाल घोषित करणे. सदर परीक्षेचा निकाल साधारणतः 2022 पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्ह्यांनी, शाळांनी, विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरच काढवायचा आहे. शिष्यवृत्ती दर. शिष्यवृत्ती पात्र परी ठरलेल्या विद्यार्थ्यांची 9वी ते 12वीपर्यंत दरमहा 1,000 वार्षिक रुपये 12,000 शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी 9वी व 11वीमध्ये किमान 55% गुण मिळणे आवश्यक आहे. SC ST विद्यार्थ्यांना किमान 50 गुणाची आवश्यकता आहे. 10वीमध्ये किमान 60% गुण मिळणे आवश्यक आहे. SC ST विद्यार्थ्यांना किमान 55% गुणाची आवश्यकता आहे. सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण संचालक, माध्यमिक उच्च माध्यमिक यांच्या मार्फत केले जाते. अनाधिकृतेबाबत इशारा. मानव संसाधन विकास मंत्रालय MHRD नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेले नाही. अशा संस्थेबाबतची कोणतीही जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालय MHRD नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावर राहणार नाही. शैलजा दराडे आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने निघालेले महत्त्वाचे NMMS परीक्षेचे डिटेल माहिती आणि केव्हा परीक्षा होणार 19 जून 2022 आणि परीक्षा फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा आपण इथे या ठिकाणी बघितलेली आहे. अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून आपण हा फॉर्म भरू शकता.